मोजिता खंडीशी कोण्या परी, मोजिता खंडीशी कोण्या परी, चिठव्याचे बीज पेरिता शेताशी, मोजिता खंडीशी कोण्या परी। कोणाला प्रश्न विचारायले? डॉक्टर प्रसाद बन महाराज। प्रसाद बन महाराजांनी 4000 अभंग लिहिलेत, परंतु 1000 काहीतरी हाती लागले, तेवढेच आता ते आहेत। बाळगिरी महाराजांनी खूप, बाळगिरी महाराजांचे पट्ट शिष्य बापूजी पाटील यांनी खूप लिखाण केले आपल्यासाठी, आणि फक्त त्यांनी त्यांच्यासाठी, साधू संतांनी त्यांच्यासाठी लिखाण केलं नाही, तर तुम्हा आम्हासाठी केलं। हे जड जीव आहे ते वाया जाऊ नाही, आणि हे जे अविद्या आहे, अविद्या म्हणजेच अज्ञान, अज्ञानाचं जे जाळं पडले जीवांवर, ते जाळं दूर व्हावं म्हणून साधू संतांनी लिखाण केले। अभंगाद्वारे असो, पदाद्वारे असो, धावा विनंती अर्जी जे काही आहे, सगळ्यामध्ये गोडवाच आहे। म्हणून प्रसाद बन महाराज म्हणतात, चिठव्याचे बीज पेरिता शेती शेताशी, मोजिता खंडीशी कोण्या परी। आता चिठवा वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या मापांचं नाव आहे। तुमच्या इकडे अस्थिर पावशेर म्हणतात की आठव चिठव निठव म्हणतात, मला काही माहित नाही। अस्थिर पावशेर, तर ठीक आहे। कोण्या कोण्या भागामध्ये इकडे परभणी जिल्ह्यामध्ये आठव चिठव निठव? पहिल्यांदा काय होते, आता आज आपण मापाच हे करू, विश्लेषण थोडस। आता वसमत कडे 10 किलोची पायली आहे। तुम्ही म्हणाल ताई आले आणि हे मापाच काय लावलं आज, तर नीट ऐका। आपल्याला अभंग सोडवायचा आहे, आणि फक्त सोडून मोकळं व्हायचं नाही, नाही का? अभंग सोडवायचा, आपापल्या घरी जायचं, मोकळं व्हायचं असं नाही। त्या अभंगामध्ये काय आहे आणि त्या अभंगामध्ये काय रचना संतांनी करून ठेवली, आणि त्याच्यामधून आपल्याला काय घ्यायचं आहे या आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये, हे आपल्याला बघायचं आहे। चिठव्याचे बीज, चिठव म्हणजे सगळ्यात लहानात लहान माप। आता तुम्हाला पायलीपासून हिशोब सांगते। वसमत कड माझं समजा पूर्णा जंक्शन, ते मी लहानपणापासून माप ऐकलेलं आहे, पूर्णा जंक्शन जवळ देवगाव माझं माहेर आहे, उदाहरण सांगते। आणि ते लहानपण माप मी लहानपणापासून माप कोणतं ऐकलेलं आहे की 10 किलोची पायली, 5 किलोची आदली, 1/4 किलोचा शेर। तुमच्याकडे 5 किलोची पायली असेल, 1/4 किलोचा शेर, मग नंदगीचा शेर, मग आस्तेर, मग पावशेर, ठीक आहे, मग अर्धा पावशेर वगैरे। तर कुठं कुठं कसं, आठव चिठव निठव पायली आदली शेर लाणीचा शेर, आठव म्हणजे आस्तेर, चिठव म्हणजे पावशेर, निठव म्हणजे मला वाटतंय त्याच्यापेक्षा अर्ध, म्हणजे आपण चहाच्या कपा एवढं समजूया ते माप। प्रसाद बन महाराज म्हणतात की चिठव्याचे बीज पेरिता शेती शेताशी, मोजिता खंडीशी। चिठवावर पेरलंय तुम्ही आणि खंडीभर मोजता कोण्या परी, हे कसं काय बा? आता आपल्याला शेत कोणतं, दोन प्रकारचे शेत सांगणार आहे मी आज। शेत कोणतं, त्या शेतामध्ये बीज कोणतं आहे। आता आपण धरून चला, आपण सगळे शेतकरीच आहोत, शेतकऱ्याचे मुलं, शेतकऱ्याच्या मुली, शेतकऱ्याच्या पत्न्या, आहे की नाही? शेत कोणतं आहे, शेत जर चांगलं, जमीन जर चांगली, जमिनीची जर सोय केली पिकासाठी, पीक पेरण्यासाठी जमिनीची जर सोय केली व्यवस्थित, मशागत केली, नांगरलं वखरलं, पहिले नांगर राहायचे, जास्त जर जमीन कडक झाली तर लोखंडी नांगर, त्याला 4 बैल राहायचे, आता तसं काही राहिलं नाही, आता आले ट्रॅक्टर। असो शेतीची जर व्यवस्थित सोय केली, आणि शेती ते बीज जे आहे, बीज म्हणजे गहू समजूया आपण, शेती कोणती आपली खरीखुरी शेती, दोन शेत्या सांगणार आहे मी, दोन भागामध्ये आपण याचं विश्लेषण करणार आहोत या अभंगाचं। खरी शेती कोणती आहे, आपली शेती समजा 2 एकर म्हणा, 1 एकर म्हणा, तिला सुसज्ज केलं पाहिजे, त्याच्यामध्ये बीज पेरून घेण्यासाठी त्या शेतीची मशागत केली पाहिजे, ती शेती पवित्र पाहिजे, केलेली पाहिजे।
आणि तेव्हा त्याच्यात जर बीज पेरलं तर त्याचा वाढ